आप देख रहे हैं चेन्नई लाइव, हर खबर के साथ आज की बड़ी खबर। महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर जितेंद्र आव्हाड की बेटी की शादी संपन्न हुई साधारण पद्धति अनुसार। आप तस्वीरों में देख रहे हैं, थाने के कलवा मुमरा विधानसभा सीट राष्ट्रवादी पार्टी से 3 बार विधायक बने महाराष्ट्र राज्य की गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड की इकलौती कन्या नताशा एलन पटेल के साथ विशेष मैरिज एक्ट अनुसार रजिस्टर पद्धति से पड़े सूत्र बंधन में बंध गई। कोरोना के डर के बावजूद इस दौर में बड़े पैमाने पर राजनेताओं के शाही शादी के नज़ारे तो बहुत देखे हैं, पर महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड ने इस शादी समारोह के बारे में बताया कि उनकी लड़की नताशा की इच्छा अनुसार उन्होंने यह शादी समारोह साधारण पद्धति पर आयोजित की है। थाने से एचएनआई लाइव की खास रिपोर्ट। नहीं सासरी जाणार आहे आपल्या घरी, अर्थात ते तिचं घर असेल। 25 वर्ष आपल्या अंका खांद्यावर खेळलेली ती आपल्या घरात बसणार ही भावना खूप वेदनादायी आहे। काय बोलावे त्या बाबांनी, कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही। कारण का आपल्या घरात असणारी बागडणारी कधीतरी अंगावर धावून येणारी ओरडणारी उद्यापासून ती नसणार। घरात तर झोपण गेलं असं अत्यंत साध्या साध्या पद्धतीने आपण हे हा विवाह सोहळा पार पडलात। आपण पाहिलं की अशा आपण मोठे नेते आहात, कॅबिनेट मंत्री आहात, तर आपणही कॅबिनेट मंत्री वगैरे शेवटी मी एका पोलीचा बाप एका पोराचा सासा आहे, ते सर्वात महत्त्वाचं नाही। कॅबिनेट मंत्री याच्यात येतो कुठे? नाही पण आपण मोठा विवाह सोहळा करू शकला असता, पण साध्या साध्या पद्धतीने आपण करता हा माझा प्रश्न। साहेब मुलीला जे आवडतं ते मी केलं, जे मुलीने सांगितलं जे तिने सांगितलं त्या त्या पद्धतीने मी करत गेलो। मी माझं कुठलंही म्हणणं तिच्यासमोर मांडलेलं आहे, लग्न तिचं आहे, त्यामुळे ते कसं करावं हा अधिकार तिचा आहे, तिच्या अधिकारात कुठेही बाधा येईल।